महाराष्ट्र शासनाच्या मुलींसाठी नवीन सरकारी योजना आलेल्या आहेत या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी तसेच शिक्षणासाठी आता खर्च करण्याची गरज उरलेली नाही आहे यातील पहिली योजना जी सर्व परिचित आहे जिच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते पण यानंतरच्या पुढल्या ज्या काही तीन योजना आहेत तर ज्यामध्ये गुंतवणूक करायची नाही पण दीड ते दोन लाख रुपये किंवा उन्हा पाच लाख रुपयेपर्यंत रक्कम तुम्हाला मुलीचं एक विशिष्ट वय आल्यानंतर तात्काळ भेटणार आहे काही योजना केंद्र सरकारच्या आहेत तर काही योजना राज्य सरकारच्या आहेत तर जाणून घेऊयात तुम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मुलींसाठीच्या या चार योजना मुलींसाठी राबवली जाणारी पहिली योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही योजना अल्प बचत योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेली आहे सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या जन्मापासून ते दहा वर्षापर्यंत पालकाच्या वतीने गुंतवणूक केली जाते सरकार सध्या या योजनेवर आठ टक्के इतका व्याजदर देत आहे या योजनेत वार्षिक किमान अडीचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात या योजनेत जन्मापासून अठरा वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येत असते आता उदाहरणाच्या आधारे आपण समजून घेऊया याच्यावर मिळणारा व्याज व्याजदर आठ टक्के आहे खाते उघडल्यापासून एकवीस वर्षापर्यंत तुम्ही याच्यामध्ये पैसे भरू शकता मग आता ह्याच्यामधले पैसे कसे भेटतील खाते उघडल्यापासून एकवीस वर्षानंतर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला जे काय रक्कम आहे ती मिळू शकते यावर मिळालेलं व्याज हे टॅक्स फ्री असतं आता उदाहरणार्थ तुम्ही दर महिन्याला हजार रुपये गुंतवले म्हणजेच वर्षाला तुम्ही बारा हजार रुपये जर गुंतवले तर एकवीस वर्षानंतर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील पाच लाख अडोतीस हजार सातशे सदुसष्ट रुपये ते जर तुम्ही महिन्याला दोन हजार रुपये जर मिळवले जर तुम्हाला दहा लाख सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस आणि तेच जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये मुलीच्या नावे जर गुंतवले तर एकवीस वर्षानंतर तुम्हाला मिळतील सव्वीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चौदा रुपये ही खूप चांगलं आकर्षक परतावा देणारी योजना असून हिच्यामधला जो व्याजदर आहे तर तो सर्वाधिक मिळत असतो पोस्ट ऑफिस तसेच स्टेट बँक किंवा ज्या काय राष्ट्रीयकृत बँका आहेत तर सर्वच बँकांमध्ये तुम्ही याची नोंदणी करू शकता मुलीच्या नावे खातं उघडू शकता आता दुसरी योजना जिच्यामध्ये गुंतवणूक करायची नाही तुम्हाला पैसे प्रत्येक वर्षाच्या जसे जसं मुलीचा वर्ग वाढत जाणार आहेत तसे तसे पैसे मिळतील तर ती म्हणजे बालिका समृद्धी योजना तर ही सुकन्या समृद्धी योजनेसारखीच योजना आहे या योजनेत मुलीच्या जन्मानंतर पाचशे रुपये अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिलं जाते या योजनेत केलेली गुंतवणूक मुलगी अठराशे अठरा वर्षाची झाल्यावर काढता येते आता ही योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी लागू आहे आता हिची यामध्ये आर्थिक शिष्यवृत्ती देखील मुलींसाठी देण्यात येते दे ज्यामध्ये पहिली ते तिसरीसाठी दरवर्षी तीनशे रुपये तर इयत्ता चौथीसाठी पाचशे रुपये आणि इयत् पाचशे रुपये आणि इयत्ता पाचवीपर्यंत सहाशे रुपये सहावी ते सातवीपर्यंत पर्यंत जवळपास वार्षिक सातशे आणि इयत्ता आठवीसाठी साठी आठशे रुपये आणि इयत्ता नववी ते दहावीपर्यंत पर्यंत एक हजार रुपये दरवर्षाला तुम्हाला मिळत असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी जसा वर्ग वाढत जातो तीनशे रुपये वर्षापासून एक हजार रुपये वर्षापर्यंत म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत मुलीला काही ना काही रक्कम याच्या माध्यमातून मिळत असते फक्त ही जी काही योजनेची मिळणारी रक्कम आहे तर ती थेट मुलीच्या खात्यामध्ये रूपांतरित केली जाते यामध्ये मुलीचं खातं एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणं गरजेचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये जरी असलं तरी यामध्ये चालू शकतं यानंतरची योजना जी आहे सी बी उडान स्कीम उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे ही योजना मुलींना ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा मोफत प्रदान करते या योजनेत मुलींना अभ्यासाचे साहित्य तसेच टॅबलेट्स देखील दिला जातो आता शेवटची आणि फार महत्त्वाची योजना ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनातर्फत चालवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते तसेच दोघींना ला एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयाचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो यामध्ये दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे की ज्या कुटुंबाने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे तर त्यांना मिळणारी अनुदानाची रक्कम पन्नास हजार रुपये ही एक वर्षानंतर लगेच मिळत असते यानंतर या बँकेमध्ये मुलीच्या नावे पन्नास हजार रुपये गुंतवले जातात आणि जे काय याच्यावर येणारं व्याज आहे तर ते मुलीला सहाव्या वर्षी काढता येतं मग पुढे पुन्हा पन्नास हजार रुपये ही जी काय मुद्दल आहे तर ती त्या ठिकाणी परत गुंतवले जाते आणि याच्यावरचं व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येते त्यानंतर परत हे जे काय पन्नास हजार रुपये आहे याची गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल हे दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढले दिले जाते म्हणजे दर सहा वर्षाला जे काही पन्नास हजार रुपये सरकारने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एका मुलीनंतर केलेली आहे तर त्यांच्या त्या मुलीच्या नावावर टाकलं जातं आणि दर सहा सहा वर्षाने त्या याच्यावर झालेलं व्याज आणि हे अशा पद्धतीनं भेटतं त्यानंतर आता दुसरा प्रकार याच्यामध्ये असा आहे की जर एखाद्या कुटुंबात दोन मुली झाल्या आहेत आणि त्यानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया क्रिया जर केली तर यामध्ये एका मुलीच्या नावे पंचवीस हजार आणि दुसऱ्या मुलीच्या नावे पंचवीस हजार याप्रमाणे पन्नास हजाराची रक्कम ये जाते आणि दर सहा सहा वर्षाला याच्यावरचं व्याज आणि अठराव्या वर्षी व्याज प्लस मुद्दल अशा पद्धतीनं तुम्हाला परतावा याच्यामध्ये मिळत असतो हो या, या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला एक किंवा दोन मुली असणं गरजेचं आहे ज्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे अशी लोकं याला पात्र नाही आहेत तर ह्या होत्या काही निवडक मुलींसाठीच्या सरकारी योजना कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही कोणत्या एखाद्या या यापैकी सांगितलेल्या एखाद्या योजनेला तुम्ही अर्ज केलेला आहे का तुम्ही एखादी योजना योजनेचे लाभ घेत आहात का याविषयी देखील माहिती कळवा धन्यवाद